इंग्लिश लर्निंगचं पुढील आपला पार्ट आहे अल्फाबेट बट हिअर आर गिव्हन अल्फाबेट्स रिटर्न इन फोर लाइन्स नोटबुक प्रॉपरली सो सी केअरफुली अँड देन यू कॅन अल्सो रिटन यू कॅन अल्सो राईट दीज अल्फाबेट्स इन युअर फोर लाइन नोटबुक्स ए पहा इथे अल्फाबेट्स लिहिलेले आहेत परंतु फोर लाईन्स नोटबुक मध्ये कशा पद्धतीने लिहून दाखवलेले आहेत ते तुम्ही पाहणार आहात पाहत आहात ते तुम्ही नीट अभ्यासायचे आणि पुन्हा लक्षपूर्वक पाहून तुम्ही या ठिकाणी वाचन करून लिहायचे जसे डी पहा ई त्यानंतर एफ जी एच आय जे के पहा तुमच्या लक्षात आला असेल की हे जे काही कॅपिटल अल्फाबेट्स आहेत हे पूर्ण वरच्या तीन लाइन्स मध्येच लिहिलेले आहेत पहा दिसत आहेत की नाही तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ए टू झेड हे अल्फाबेट्स आपल्या फोर लाइन्स नोटबुकमध्ये लिहिणार आहात तरच आपल्याला पुढील लेसन हा छान पद्धतीने लिहिता येणार